काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नागपुरात दाखल झाले आहेत. सुरा बर्डीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मराठवाडा खानदेश विदर्भातले 2500 कार्यकर्ते नागपुरात हजर आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही यावेळी हजर आहेत. राहुल गांधी घेणार असलेल्या बैठकीला केवळ 5 असणाऱ्या काँग्रेस प्रतिनिधींनाच आता प्रवेश देण्यात येणार आहे. बैठकीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मोबाईल नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसंच प्रसारमाध्यमांना 5 किलोमीटर दूर ठेवण्यात आलं आहे. एवढ्या गुप्ततेत राहुल गांधींचीही बैठक होते आहे. त्यामुळे बंद दरवाजा आड युवराज कार्यकर्त्यांना कुठला कानमंत्र देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवी यांनी. नागपूर जिल्ह्यातल्या सुराबर्डी इथल्या याच ठिकाणी राहुल गांधी आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. सुमारे 2500 कार्यकर्ते इथे राहणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि खानदेशमधल्या निवडक जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी जिल्हा आणि ब्लॉक अध्यक्ष तसेच अन्य महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुल गांधी काही जिल्हा नेत्यांशी 1-to-1 संवाद साधणार आहे आणि एकूण संघटनांबाबी पण या बैठकीत चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ही पूर्ण मीटिंग क्लोजवर असणार आहे आणि कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला इथे प्रवेश नाही आहे. आपण बघू शकतो की प्रत्येक गाडीचा वाहनावर मधला पास चेक केला जातो आणि नंतरच त्यांना सोडलं जातं आहे. इतकंच काय तर प्रसारमाध्यमांना देखील आज सोडलं गेलं नाही आहे. त्यामुळे एकूणच ही क्लोजवर मीटिंग होते आहे. त्याचा अजेंडा काय आणि ह्या पूर्ण मीटिंगच्या माध्यमाने काँग्रेस नेते किंवा काँग्रेस काय संदेश देऊ इच्छितात हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.